आणि मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान आहे. उद्धव ठाकरेंसमोरची प्रमुख आव्हानं आत्ताच्या घडीची कोणती त्यावर आपण एक नजर टाकूया. बंडानं हादरून गेलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देणं हे सगळ्यात मोठं आव्हान. एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेवरतीच दावा सांगितल्यामुळे शिवसेनेसाठी कायदेशीर लढाई लढणं. बंडखोर आमदारांच्या आणि नेत्यांच्या मतदारसंघात पुन्हा संघटनेची बांधणी करणं. एकाच वेळेला अनेक ज्येष्ठ नेते सोडून गेल्यामुळे पोकळी भरून काढण्यासाठी दुसरं नेतृत्व तयार करणं. महापालिका, जिल्हा परिषदा या निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा यश मिळवून देणं. बंडखोरांना घेऊन सत्तेवरती येणाऱ्या आक्रमक भाजपचा सामना करणं. 1990 नंतर विधानसभेत सर्वात कमी संख्याबळ झाल्यामुळे पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई शिवसेनेला लढावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.